नमस्कार, माझे नाव ओम रामेश्वर कोरडे। मी आत्ता 8वी कॅम्प एज्युकेशन स्कूल या शाळेचा विद्यार्थी आहे। मी आज तुम्हाला एका विषयावर काही सांगणार आहे। तो विषय म्हणजे वृक्षवल्ली आम्हास वगैरे। संत तुकाराम महाराज यांनी वृक्षांचे मानवाशी असलेले नाते व वृक्षांचे महत्त्व सांगताना एक सुंदर असा अभंग सांगितलेला आहे। तो अभंग म्हणजे वृक्षवल्ली आम्हासोय रे वणच रे, वृक्षवल्ली आम्हासोय रे वणच रे, पक्षीही सुस्वरे आळवीती, पक्षीही सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हासोय रे वणच रे। या सुंदर शब्दात संत तुकाराम महाराज यांनी स्वतःचे व मानवाशी निसर्गाशी असलेले नाते सांगितलेले आहे। व या अभंगातून आपल्या हेही समजून येते की संत तुकाराम महाराज हे निसर्गाशी किती एकरूप झालेले होते व वृक्षांचे आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे हेही त्यांनी या अभंगातून आपल्याला पटवून दिलेले आहे। म्हणून वृक्षारोपण करणे हे खूप महत्त्वाचे आहे। पण सध्याच्या काळात आपण पाहतच आहोत की मानव हा वृक्षारोपण करण्याचे सोडून फक्त आणि फक्त पैशांच्या लालसेपोटी वृक्षतोड करत आहे। आणि खूप जास्त प्रमाणात वृक्षतोड वाढल्यामुळे जंगलतोड ही वाढलेली आहे। आणि जंगलतोड वाढल्यामुळे जंगलातील प्राणी जंगलांच्या बाहेर पडतात, कारण की जर त्यांची जंगले तोडली गेली तर त्यांना राहण्यासाठी ठिकाणच नसेल, आणि त्यांना राहण्यासाठी ठिकाण नसेल तर त्यांच्याकडे हाच एक पर्याय असेल की ते जंगलातून बाहेर पडतील। व ते जंगलातून बाहेर पडल्याच्या नंतर मानवी वस्त्यांवर हल्ले चढवतात। या सगळ्यांचा गुन्हेगार फक्त आणि फक्त मानवच आहे। जर मानवाने वृक्षतोड थांबवली तर एकही प्राणी जंगलातून बाहेर पडणार नाही, जंगलातील प्राण्यांचा निवास तुटणार नाही व वृक्षही वाचतील। मानवाला हे अजूनपर्यंत माहीत आहे की वृक्ष हे आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहेत, पण मानव वृक्षांचे हे महत्त्व समजून घेत नाही आहे। जर वृक्षच राहिली नाही तर वृक्षांपासून मिळणारा अत्यंत आवश्यक असा प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन वायू आपल्याला मिळेल का हो? नाही मिळणार, फक्त आणि फक्त मानवाच्या चुकीमुळे। कारण की जर मानवाने वृक्षतोड थांबवली नाही तर ऑक्सिजन वायू ही मिळणार नाही आणि सजीवसृष्टी नष्ट होईल। कारण की सजीवसृष्टीसाठी फक्त आणि फक्त एकच वायू खूप महत्त्वाचा ठरतो आणि तो वायू म्हणजे ऑक्सिजन वायू। आणि हा ऑक्सिजन वायू आपल्या पुरवतात ते फक्त आणि फक्त वृक्ष। जर वृक्षच राहिली नाही तर ऑक्सिजन वायू मिळणार नाही, ऑक्सिजन वायू मिळणार नाही तर हे माणसं आज तू त्या वृक्षांना कापतोय तेच वृक्षांमुळे तुझा जीव जाऊ शकतो। जर तू त्यांना कापणं थांबवलंस तर ते वृक्ष तुलाही जीवन देऊ शकतात, हे लक्षात ठेव। हेच माझं सांगणं मानवाला आहे की वृक्षतोड थांबवा। जर वृक्षतोड थांबली तरच आपण जिवंत राहू। आणि आपल्या हेही माहीत आहे की वृक्षांपासून आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक औषधी मिळतात, त्या आयुर्वेदिक औषधी वृक्षांपासूनच मिळतात। जर वृक्षतोड वाढत गेली तर ही औषधेही आपल्या पाहण्याससुद्धा मिळणार नाहीत पुढील काळात। कारण की जर वृक्षतोड थांबली नाही तर सर्व सृष्टी नष्ट होईल, सर्व वृक्ष नष्ट होतील व ह्या गोष्टी आपल्या पाहावयास मिळणार नाहीत। आणि वृक्ष हे जमिनीची धूप होण्यापासून सुद्धा जमिनीला वाचवतात। आणि आपल्याला तर माहीतच आहे की वृक्ष हे आपल्या मित्राप्रमाणेच असतात, ते आपल्या कोणत्याही गोष्टीसाठी नाही म्हणत नाहीत, आपल्याला सावली देतात, फळे देतात, फुले देतात आणि महत्त्वाचा म्हणजे प्राणवायू देतात, ऑक्सिजन वायू देतात। आणि हे सगळं दिल्याच्या नंतर ते आपल्याकडून कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा ठेवत नाहीत की मानव आता येईल, मला काही देईल आणि नंतरच मी त्याला या गोष्टी प्रदान करेल, अशी वृत्ती तर वृक्ष कधीच बाळगत नाहीत। कारण की ते आपल्याकडे असलेल्या सर्व गोष्टी हे मानवाला प्रदान करत असतात न विचार करता। पण मानव काय करतोय? वृक्षांनाच नष्ट करतोय। आणि मानवाला हे माहीत असून सुद्धा की वृक्ष हे आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे आहेत, तरी पण मानव फक्त आणि फक्त पैशांच्या लालसेपोटी वृक्षांना मारत आहे, वृक्षांना तोडत आहे। आणि वृक्षतोड करून त्या जागी मोठमोठ्या बिल्डिंग्स फॅक्टरीज उभा करत आहे। काय मिळणार होत्या फॅक्टरीजमधून? खूप अशा घातक प्रकारचा वायू, कार्बन डायऑक्साईड, जो त्या धुरातून फॅक्टरीच्या धुरातून बाहेर पडतो आणि तो मानवासाठी किती घातक आहे हेही मानवाला माहिती आहे।
पण मानव वृक्षतोड थांबवत नाही आहे आणि फॅक्टरीज फॅक्टरी उभा करत आहे फक्त आणि फक्त पैशांसाठी. हे मानवा, तुला मी अजूनही सांगतो की हे वृक्षतोड करणं थांबव. जर तू वृक्षतोड करणं थांबवलंस तरच तू जिवंत राहशील, तरच तुला जीवन मिळेल, नाहीतर नाही. तूही जगणार नाहीस आणि आम्हीही जगणार नाहोत. पण माझं मानवाला हेच सांगणं आहे की वृक्षतोड थांबवावी. वृक्षतोड थांबली तरच आपली जीवन वाचेल आणि आपली जीवसृष्टी ही जगू शकेल. आणि मानव ही वृक्षतोड थांबवत नाही आहे, त्यामुळे आपल्याला खूप मोठमोठ्या संकटांना तोंडसुद्धा द्यावं लागत आहे. ते संकट सध्या तर आपण पाहतच आहोत की ते संकट म्हणजे दुष्काळ पडणे. कोणत्याही प्रकारचा दुष्काळ पडतो व कुठल्याही प्रदेशात पडतो हे फक्त निसर्गाची हानी केल्यामुळे, वृक्षतोड केल्यामुळे. आणि कोणत्याही सीझनमध्ये कुठेही कोणत्याही प्रदेशात पाऊससुद्धा पडतो, कारण का? निसर्गाला हानी पोहोचवल्यामुळे, निसर्गाची ऱ्हास केल्यामुळे. आणि हे सगळं निसर्गाला त्रास दिल्यामुळे मानव हा खूप मोठ्या अडचणीत सापडणार आहे, हे मी आत्ताही सांगू शकतो. कारण की मानव हा वृक्षतोड करून स्वतःच्या जीवनातील खूप मोठी चूक करत आहे, हे मी आजही तुम्हाला सांगतो. पण माझं मानवाला एवढंच सांगणं आहे की फक्त वृक्षतोड करणं थांबव. सेव ट्रीज अँड डोंट कट ट्रीज, प्लीज. थँक्यू.